कल सुबह से तालुका में भारी बारिश ने जनजीवन अस्त व्यस्त कर दिया है। शाम तक सभी नदियां और नाले उफान पर आ गए थे और जो जहां है वही रुकना पड़ रहा था। तहसील प्रशासन, शहर प्रशासन और पुलिस प्रशासन परिवारों को सुरक्षित निकालने का काम, एक तरफ लगातार बारिश और बढ़ते जलस्तर और रात की अंधेरी ने लोगों को सुरक्षित स्थानों पर पहुँचाया। तहसीलदार सतीश मसाल और अधिकारी कर्मचारी तालुका में बाढ़ की स्थिति पर पूरा ध्यान दे रहे थे। कोई हताहत नहीं हुई लेकिन बाढ़ के पानी में कई लोगों की आजीविका चली गई। तहसीलदार सतीश मसाल, नगर परिषद अधिकारी बुधे पडलवार, सामाजिक कार्यकर्ता राम राम मोवाड़ी, मनोज बसवार, नागपुर जिला युवा कांग्रेस अध्यक्ष राहुल सिरिया, पंचायत समिति सदस्य राहुल तिवारी, युवा नेता चंदू कामदार सहित अन्य ने आज सुबह बाढ़ प्रभावित क्षेत्रों का निरीक्षण किया। तहसीलदार सतीश मासल ने आज सुबह बाढ़ प्रभावित क्षेत्रों का निरीक्षण किया। क्षति का तत्काल निरीक्षण करने तथा प्रभावित परिवारों से संवाद कर तत्काल रिपोर्ट प्रस्तुत करने के निर्देश दिए है। काल सायंकाळपासून जाहीर सूचनेद्वारे नागरिकांना आवाहन करण्यात आलं होतं की ज्यांच्या घरी पाणी येत आहे त्यांनी सुरक्षित स्थळी नगरपालिकेच्या 3 शाळा ओपन केलेल्या होत्या। एक पलिया शाळा, तिथे 25 लोक आलेले होते, तिथे जेवणाची व्यवस्था केली होती नगर परिषद प्रशासनाने। त्यानंतर अभ्यंकर शाळेमध्ये 4 कुटुंब, तिथे 25 लोक आलेले होते आणि सुभाष शाळासुद्धा आपण ओपन करून ठेवली होती, परंतु सुभाष शाळेमध्ये कोणी नागरिक आलेले नाही आणि आज सकाळी ते नागरिक सगळे आपापल्या घरी चालले गेले। आणि नगर परिषद प्रशासनाने काल मोक्ष बार खापा रोडवर सुद्धा काही घरांमध्ये पाणी गेलं होतं, त्या लोकांना सुद्धा काढलं। अग्निशमन विभाग होतं, नगरपालिका कर्मचारी पूर्ण उपस्थित होते। पूर्ण वेळ रात्रीपर्यंत नगरपालिका कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेकडे लक्ष देण्यात आले। सावनेरमध्ये काल 212 mm पाऊस झालेला आहे आणि दुपारपासूनच हा पाऊस झाला। 5 वाजेपर्यंत 148 mm झाला होता, त्यामुळं बऱ्याच घरांमध्ये पाणी घुसलं। इथं पहिलेपारमधले आपण 24 कुटुंब स्थलांतरित केलेले, शाळेमध्ये ठेवले, पाटण सांगीचे लोक काढून ग्रामपंचायत आणि जवळच्या शाळेत ठेवले। खापा रोडवर 5 फॅमिली SDRFची टीम बोलवून बाहेर काढले आपण आणि आता त्या घरांचे पंचनामे घेऊन आपण अंदाज हे करत आहे। BCN न्यूज के लिए सावनेर से किशोर ढुंडेले की रिपोर्ट।